सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात काही दिवसांपूर्वी धूम स्टाईल पद्धतीने आनंदनगर भागातील एका युवकाचा मोबाईल पळवण्यात आला होता। त्यावेळी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते की अज्ञात चोरट्याचा शोध घ्यायचा तरी कसा। परंतु काही दिवसातच सदर आरोपीला जामनेर पोलिसांनी आज जेरबंद केले आहे। तर त्याच्या जवळील एक मोटरसायकल सह दोन चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे। शांती केंद्रासमोर दिनांक 29/11/2019 रोजी दुपारी 13 वाजता फिर्यादी स्वप्नील ज्ञानेश्वर व 19 वर्ष राहणार नांदगाव नाशिक हा फिर्यादीच्या ठिकाणी आपला मोबाईल घेऊन हातात घेऊन फिरत असताना जात असताना पाठीमागून एक अनोखी मोटरसायकल उपस्वार आला आणि त्याने याच्या हातातील मोबाईल हिसकून तो पळून गेला। नमूद फिर्यादी यांनी या घटनेबाबत जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने जामनेर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 322/19 कलम 392/34 आदेशप्रमाणे दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर नमूद गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल निलेश भुगे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी यांची एक विशेष टीम स्थापन करण्यात आली। या टीमने फार महत्त्वाची माहिती गोपनीयरित्या उपलब्ध करून मेहनत घेऊन नमूद गुन्ह्यात अनोळखी आरोपी असताना सुद्धा त्यांच्या सोर्समार्फत त्यांनी या गुन्ह्याचा छडा लावला आणि या गुन्ह्यात आरोपी विशाल प्रकाश छजलाने व 20 राहणार रामदेव बाबा नगर यास ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला नमूद आरोपी याने पूर्वावळीची उत्तरे दिली। परंतु नमूद हेड कॉन्स्टेबल व त्यांची टीम यांनी त्याला विश्वासात घेऊन आणि पोलीस खाक्या दाखवून गुन्ह्याची कबुली मिळालेली आहे। गुन्ह्यामध्ये त्यांनी चोरलेला मोबाईल तो हस्तगत केलेला आहे आणि गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकलसुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे। नमूद आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले। माननीय न्यायालयाने त्याला 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। नमूद आरोपीकडे अजून एक दुसरा मोबाईल मिळून आलेला आहे। तो मोबाईल त्यांनी लक्झरी बस स्टॉप नेरी रोड या भागातून चोरल्याचे सांगतो। त्याबाबतचा फिर्यादीचा अजून आपल्याकडे पत्ता मिळालेला नाही। नमूद आरोपीने अशाच प्रकारे गुन्हे केले आहे कसे याबाबत चौकशी करण्यात येत असून अशा प्रकारचे अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।